छत्रपतींचा विचार म्हणजे मागच्या काळात जेव्हा आमचं सरकार होतं त्यावेळेस आम्ही स्टँडअप इंडियामध्ये जे आमचे अनुसूचित जाती जनजातीचे एंटरप्रेन्युअर्स आहेत यांना 25% जो कॉन्ट्रिब्युशन द्यावं लागतं त्यातला 15% महाराष्ट्र सरकार देईल अशी घोषणा केली होती आणि त्यात काही लोकांना मिळाला देखील. आता त्यांना नेक्स्ट लेवलला घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि विशेषतः स्टँडअप इंडिया या संदर्भात जे दलित एंटरप्रेन्युअर्स आपल्याला तयार करायचे आहेत तर त्याचं जे टार्गेट ठरवलेलं आहे ते एका निश्चित वेळेत पूर्ण झालं पाहिजे या संदर्भात आम्ही काम करू इच्छितो. त्यासोबत मी डिक्कीला ही देखील विनंती केलेली आहे की इनोव्हेशन आणि स्टार्टअप या इकोसिस्टीममध्ये अनुसूचित जातीच्या जमातीचे आमचे इनोव्हेटर्स जे आहेत यांचा समावेश जास्त व्हावा याकरता एक नव्याने योजना ही कशी तयार करता येईल तर त्या संदर्भात त्यांची मदत घेऊन एक तशी योजना आम्ही तयार करणार आहोत. सर, उद्या मोर्चा संदर्भात खूप वेगवेगळ्या प्रकारचे रुमर्स किंवा तयारी सुरू झालेली आहे. आपल्याकडून देखील संजय राऊत यांच्या विरोधात रस्त्यावर शाखा आपले कार्यकर्ते आहेत ते उतरणार आहेत. असं आहे की जो काही मोर्चा आहे तो शांतपणे व्हावा, त्याला जी काही परवानगी आहे ती दिलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की लोकशाही पद्धतीनं कोणाला विरोध करायचा असेल तर तो विरोध ते करतील. आम्ही फक्त कायदा आणि सुव्यवस्था नीट राहिली पाहिजे या एवढ्यापुरतं सरकारचं त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन असेल. आमचे अध्यक्ष आशिष शेलारजींनी देखील ही घोषणा केली आहे की आज ज्या प्रकारे उद्धवजींच्या शिवसेनेचे नेते हे वारकरी संतांबद्दल बोलत आहेत, ज्या प्रकारे रामकृष्णांबद्दल त्या ठिकाणी त्यांचे उद्गार आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल त्यांच्या वतीनं काहीतरी त्या ठिकाणी बोललं जात आहे वेगवेगळ्या प्रकारे किंवा अशा प्रकारच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात देखील एक मोठा संताप आहे लोकांमध्ये, तर तो व्यक्त निश्चितपणे या निमित्ताने करावा लागेल. मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी काल आपली भेट घेतली होती, त्याविषयी काय सांगता? तो विशेषतः कोकण महामार्गाच्या संदर्भात त्यांनी माझी भेट घेतली होती, कारण कोकण महामार्गाचं काम जरा अर्धवट असल्यामुळे ते नुकतेच तिकडनं आले. तर ते म्हणाले की मला असं वाटलं की बाबा तुम्हाला भेटून हे सांगावं, हे काम वेगानं झालं पाहिजे. मी त्यांना सांगितलं की या संदर्भात माननीय गडकरी साहेबांनी पुढाकार घेतला आहे, काही कॉन्ट्रॅक्टरचे प्रॉब्लेम होते ते त्यांनी दूर केले आहेत, ते स्वतःही गडकरी साहेबांशी बोलणार आहेत आणि आम्ही देखील वेगानं ते काम कसं होईल असा प्रयत्न करणार आहोत. सर, एक गोष्ट अशी आहे की या मोर्चाला अद्याप परवानगी मिळालेली नाही असं मला असं वाटत नाही. माझ्या माहितीप्रमाणे जी काही माझी शेवटची माहिती आहे त्याच्या रूटच्या वगैरे सगळ्या संदर्भात त्यांच्याशी डिस्कशन झालेलं आहे. त्यांनी सांगितलेला रूटच जवळपास तो जो काही आहे तो सगळा मान्य केलेला आहे, त्यामुळे मला वाटत नाही काही परवानगीची अडचण. आज नाशिकचे नगरसेवक आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले, मोठ्या संख्येने गेलेले आहेत. उद्धवजींच्या पक्षातले संजय राऊत असं म्हणतात की हे सगळे दलाल आहेत, हे आपल्या कामासाठी गेलेले आहेत, अशा प्रकारची भाषा आता वापरू लागली. असं आहे की त्यांच्या पक्षावर लोकांचा विश्वास उरला नाही म्हणून लोक जर दुसऱ्या पक्षात गेले तर ते दलाल, कालपर्यंत ते चांगले आज ते दलाल. मला असं वाटतं ही जी काही भाषा ते वापरतात ना, आता लोकांनाही या भाषेचा राग देखील येतो आणि लोक त्यांना गांभीर्याने घेत नाही. सर, परवा जी बैठक झाली आपली अमित शहांबरोबर त्याला घेऊन काल उद्धव ठाकरे असं म्हणले की याच्यात काही नवीन घडलं नाही आहे. असं आहे की पहिली गोष्ट तर ते होते ना 2.5 वर्ष, त्यांनी काय नवीन घडवलं? एका बैठकीत नवीन घडेल असं कधीच होत नाही. एक संवादाची सुरुवात झाली आहे, टेन्शन दूर करण्याकरता ही बैठक झालेली आहे. त्यांना खरं म्हणजे या गोष्टीची थोडी चिंता आहे की या विषयावर धरून ते जे काही राजकारण करू इच्छित होते ते राजकारण आता त्यांना करता येणार नाही ही त्यांची कुंठा आहे. ट्विटर अकाउंट गेले 20 दिवस हॅक झालेलं आहे, ते त्यांना सुद्धा माहीत नाही आहे, मग ही महाराष्ट्राच्या जनतेची भूल झालेली आहे असं विरोधी पक्षांचं म्हणणं. विरोधी पक्ष काही म्हणत असतो म्हणून प्रत्येक गोष्टीला मी उत्तर दिलं पाहिजे असं थोडी आहे. 19 तारखेपासून अधिवेशन सुरू आहे होणार आहे आणि सर्वांना उत्सुकता होती की विस्ताराची काय नेमकं त्यातलं सत्य परिस्थिती आपण त्याबद्दल सांगू. योग्य वेळी तुम्हाला समजेल काय सत्य परिस्थिती आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया होती. उद्या मवियाचा महामोर्चा आहे, मात्र या महामोर्चाला
अजून तरी परवानगी मिळालेली नाहीये, मात्र कुठली अडचण नाहीये परवानगी मिळण्यामध्ये असं आता देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत, त्यामुळे कुठल्याही क्षणी परवानगी मिळण्याची शक्यता एकंदरीत सध्या तरी वाटतेय. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत, यामध्ये उद्या भाजपचा जो मोर्चा आहे त्यासंदर्भातही त्यांनी म्हटलं आहे की संताप व्यक्त करण्याचा हा मार्ग आहे, आणि त्यामुळे उद्या भाजपचं आशिष शेलारांनी सांगितल्याप्रमाणे मोर्चा असणार आहे, माफी मांगो मोर्चा असणार आहे. त्यामुळे उद्या मुंबईतलं वातावरण मोर्चाविरुद्ध मोर्चा, मात्र मवियाचा मोर्चा विरुद्ध भाजपचा मोर्चा अशा स्वरूपाचा असणार आहे. तर या महामोर्चाला मवियाच्या परवानगी आहे असं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे, अर्थात पोलिसांची अजून यासाठी लेखी परवानगी मिळणं बाकी आहे. तर विरोधकांनी कायदा सुव्यवस्था राखावी असं फडणवीसांनी म्हटलंय, मवियाच्या मार्गाबाबत परवानगी मिळालेली आहे असं फडणवीस म्हणालेत. तर या क्षणाची सगळ्यात महत्वाची बातमी आहे, मवियानं शांतपणे मोर्चा काढावा असं म्हटलंय, मवियाच्या मोर्चाला कुठलीही अडचण नाही असं आत्ता फडणवीसांनी म्हटलेलं आहे, आणि आता या महामोर्चाला परवानगी देण्यात आलेली असल्याचं कळतंय. त्यामुळे मवियाचा उद्या मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चाला परवानगी मिळालेली आहे, आत्ताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. कुठलीही अडचण नाही आहे, शेवटची माहिती त्यांच्यापर्यंत जी पोहोचली त्यानुसार ह्या मोर्चा काढण्याला कुठलीही अडचण नाही आहे, त्यामुळे आता या महामोर्चाला परवानगी मिळालेली आहे, मवियानं शांतपणे मोर्चा काढावा असं फडणवीस म्हणालेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये एवढंच सरकारचं इंटरव्हेन्शन असेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता मवियाचा हा महामोर्चा उद्या मुंबईमध्ये निघणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे.